श्री सिद्धगिरी मठाच्या सहकार्यानं शिरोळ तालुक्यातील काही गावात सामाजिक संस्था ग्रामपंचायत राजकीय पक्षांकडून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीचे इम्युनिटी बूस्टरचे वाटप करण्यात येत आहे याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे याच गरजेतून अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी उपलब्ध करून दिलेल्या इम्युनिटी बूस्टरचं शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये वाटप करण्यात येत आहे राजापूर इथं ग्रामपंचायत कोरोना दक्षता समिती आर एस एस ग्रुप यांच्या वतीनं या डोसचं वाटप करण्यात आलं आज राजापूर इथे परमपूज्य काळसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या सहकार्याने रोगप्रतिकारशक्ती वाढावं यासाठी इम्युनिटी बूस्टर्स जे एक औषध दिलेलं आहे ते आपल्या राजापूर गावामध्ये कोरोना समिती ग्रामपंचायत समिती गावातील सर्व तरुण मंडळ यांच्याकडून आम्ही राजापूर गा ग्रामस्थांना प्रति एका व्यक्तीला एक बोटल असं आम्ही औषध दिलेलं आहे तरी आत्तापर्यंत आज सकाळपासून तीनशे ते चारशे बॉक्स औषध गावासाठी दिलेलं आहे कारण कोरोना रोगाचं साखळी तोडण्यासाठी अजून आपल्या गावात पॉझिटिव्ह रोग नसल्यामुळं आमचं हे प्रक्रिया सुरू असून त्यांच्याकडून असेच आम्ही उद्या राजापूरवाडी येते तसेच खैद्रापुरी येथेसुद्धा हा कार्यक्रमला राबवणार आहे दरम्यान भाजपचे पृथ्वीराज यादव यांच्याकडून शिरोळसह परिसरात तर डॉक्टर संजय पाटील विचारमंचकडून ॲडव्होकेट सुशांत संजय पाटील यांनी तेरा गावांमध्ये वाटप केलं पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील युवा मंचकडून सैनिक टाकळी इथं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या इम्युनिटी बूस्टरचं वाटप करण्यात आलं